नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक तसे अधिपरिचारिका या पदाच्या दृष्टीने परीक्षेसाठी तांत्रिक प्रश्न विचारले जातात. तांत्रिक प्रश्न म्हणजे पदानुरूप त्या पदाचं जे काम असतं त्या पदानुरूप त्या परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जातात. तर तसंच जर तांत्रिक प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, तर आरोग्यसेवकचं जे काम आहे त्या संदर्भाने काही प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. अधिपरीक्षेच्या संदर्भाने देखील ते प्रश्न येऊ शकतात. ते आज आपण पाहणार आहोत. चला मग व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी मित्रांनो, आपण जे चॅनल नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर मिळत राहतील. चला व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, मुंबई बेंगलोर NH4 हा कोणता मार्ग आहे? हा एक प्रश्न फक्त वेगळा टाकलेला आहे. त्याचा पर्याय ए आहे राष्ट्रीय महामार्ग, बी राज्यमार्ग, सी जिल्हा मार्ग, डी ग्रामीण मार्ग. त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय महामार्ग. दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात? त्याचं पर्याय आहेत, पर्याय ए विषमज्वर, बी घटसर्प, सी हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग आणि डी कावीळ. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग हे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात येतात. सी पर्याय हा बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डासांच्या अवस्था किती? त्याचे पर्याय ए 2, बी 3, सी 5 आणि डी 4. त्याचं अचूक उत्तर आहे डासांच्या अवस्था 4 आहेत. पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हिवतापाचा अधिशयन काळ किती? त्याचे पर्याय आहेत ए 5 ते 8 दिवस, बी 10 ते 14 दिवस, सी 10 ते 20 दिवस आणि डी 5 ते 15 दिवस. तर याचं अचूक उत्तर आहे हिवतापाचा अधिशयन काळ हा 10 ते 14 दिवसाचा असतो. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हिवतापाचे प्रकार किती? त्याचे पर्याय ए 2, पर्याय बी 4, सी 5 आणि डी 1. त्याचं अचूक उत्तर आहे हिवतापाचे 4 प्रकार आहेत. तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. इथं डी आला आहे पण बी उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डेंग्यूची लक्षणे काय? तर त्याचे पर्याय आहेत ए हलका ताप, थंडी न वाजणे, घाम न येणे, डोकं न दुखणे. पर्याय बी तीव्र ताप, डोळ्यांच्या खोबण्यात दुखणे, अंगावर पुरळ येणे. नंबर बी हुडहुडी येणे, तीव्र ताप न येणे आणि डी खोकला येणे, अंगावर पुरळ न येणे. त्याचं अचूक उत्तर आहे डेंग्यूच्या लक्षणामध्ये तीव्रताप येतो, तसेच डोळ्याच्या खोबण्यात दुखतं, तसेच अंगावर पुरळ येतात. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अनाफिलिस डासाची आळी पाण्यावर टिंबटिंब तरंगते. ए तिरकी, बी आडवी, सी समांतर आणि डी उभी. तर याचं अचूक उत्तर आहे अनाफिलिस डासाची आळी पाण्यावर समांतर तरंगते. पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हत्तीरोगाचा रक्तनमुना कधी घेतात? तर त्याचे पर्याय आहेत ए दिवसा, बी सकाळी, सी रात्री आणि डी संध्याकाळी. तर याचं अचूक उत्तर आहे हत्तीरोगाचा रक्तनमुना हा रात्री घेतात. पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या डासाला टायगर मॉस्किटो म्हणतात? त्याचे पर्याय ए एनाफिलिस, बी क्युलेक्स, सी एडिस इजिप्ती आणि डी मान्सुनिया. त्याचं उत्तर अचूक उत्तर आहे एडिस इजिप्ती या डासाला टायगर मॉस्किटो असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा पर्याय, हिवतापाचे जनक कोणाला म्हणतात? तर पर्याय ए डॉक्टर लुई पाश्चर, बी डॉक्टर गुमशिया, सी डॉक्टर रोनॉल्ड रॉस आणि डी यापैकी नाही. त्याचं अचूक उत्तर आहे हिवतापाचे जनक डॉक्टर रोनॉल्ड रॉस यांना म्हणतात. पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हिवतापाच्या प्लाझ्मोडियम ओवेक्समध्ये किती दिवस उपचार देतात? पर्याय ए 10 दिवस, बी 12 दिवस, सी 5 दिवस आणि डी 14 दिवस. तर याचं अचूक उत्तर आहे 14 दिवस, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, क्षयरोगाचा सर्वसामान्य प्रकार? पर्याय ए फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा क्षयरोग, बी हाडे आणि सांधी यांना होणारा क्षयरोग, सी मूत्रपिंडाचा क्षयरोग आणि डी फुफ्फुसाचा क्षयरोग.
तर क्षयरोगाचा सर्वसामान्य प्रकार आहे फुफ्फुसाचा क्षयरोग, पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे निदान करण्यासाठी उत्तम पद्धत कोणती आहे? पर्याय ए तुंकी तपासणी, पर्याय बी रक्त तपासणी, पर्याय सी एक्सरे आणि पर्याय डी लघवी तपासणी. तर फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे निदान करण्याची योग्य पद्धत आहे थुंकी तपासणी, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डॉट्स म्हणजे काय? त्याचे पर्याय ए डोर ऑफ ट्रीटमेंट शॉर्ट थेरपी, बी डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट थेरपी, सी डोर ऑन ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स केमोथेरपी आणि डी आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स केमोथेरपी. तर याचं अचूक उत्तर आहे डॉट्सचा लॉंग फॉर्म आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डॉट्स प्रणालीमध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान कोणाला दिले जाते? तर पर्याय ए आरोग्य सेवक, बी वैद्यकीय अधिकारी, सी आशा स्वयंसेविका आणि डी क्षयरुग्ण. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्षयरुग्ण. पुढचा प्रश्न आहे, डिमडिंब हे टी बीच्या औषधाचे नाव नाही. पर्याय ए रिफिमपिसिन, बी पायरीझिनामाइड, सी स्ट्रेप्टोमायसिन आणि डी सिट्रिझिन. तर याचं अचूक उत्तर आहे डी सिट्रिझिन हे टी बीच्या औषधाचे नाव नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, MDR टीबीचा लॉंग फॉर्म काय आहे? त्याचे पर्याय आहे मल्टी डायग्नोस्टिक रेझिस्टन्स, त्याच्यानंतरचा मेनी ड्रग रेशो, सी मल्टी ड्रग रेझिस्टंट आणि डी मल्टी डायग्नोस्टिक रेशो. तर त्याचं अचूक उत्तर आहे MDRचा लॉंग फॉर्म आहे मल्टी ड्रग रेझिस्टंट, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हिवतापाचे जनक कोणास म्हणतात? त्याचे पर्याय आहे ए डॉक्टर लुई पाश्चर, बी डॉक्टर गुमशिया, सी डॉक्टर रेनॉल्ड आणि डी यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सॉरी हा प्रश्न डबल आलेला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. डॉक्टर रेनॉल्ड रॉस, पर्याय सी बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, क्षयरोग होऊ नये म्हणून 0 ते 1 वयोगटातील बालकांना कोणती लस दिली जाते? पर्याय क्रमांक ए BCG, पर्याय क्रमांक बी DTP, पर्याय क्रमांक सी TT आणि पर्याय क्रमांक डी हेपेटायटिस बी. तर क्षयरोग होऊ नये म्हणून 0 ते 1 वयोगटातील बालकांना BCG लस देतात, पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची अमर्याद वाढ, बी जीवनसत्वाची कमतरता, सी हाडांचा व दातांचा आजार, डी अन्नाचे पचन न होणे, केस गळणे. याचा अचूक उत्तर आहे क्षयरोग म्हणजे शरीरातील पेशींची अमर्याद वाढ, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे टिंबटिंबची झीज होते. तर पहिलं आहे ए दातांची, बी पेशींची, सी डोळ्यांची आणि डी यापैकी नाही. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांची झीज होते, पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्याने शरीरात टिंबटिंबची निर्मिती होते. पर्याय क्रमांक ए थायरॉइड, बी ॲड्रिलिन, सी घाम आणि डी इस्ट्रोजिन. तर याचा चूक उत्तर आहे भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्याने शरीरात ॲड्रिलिन निर्माण होते, पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, लसणाची कांडी लहान मुलांच्या गळ्यात बांधतात, तर त्याचं काय कारण आहे? पर्याय ए अंधश्रद्धा आहे, बी बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करणारे गुणधर्म लसणामध्ये आहे, सी त्याचा वास मुलांना आवडतो आणि डी यापैकी नाही. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असतं, म्हणजे बॅक्टेरियाला प्रतिरोध करण्याची गुणधर्म असतं, त्याच्यामुळे ते लहान मुलांच्या गळ्यात बांधतात, पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर त्वचेला काळा रंग टिंबटिंबमुळे येतो, पर्याय ए अनास्थेशिया, बी मेलानिन, सी पेनिसिलिन आणि डी फेगस. तर याचं अचूक उत्तर आहे मेलानिनमुळे त्वचेला काळा रंग येतो, पर्याय बी बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे, याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे.
तर जो प्रश्न आहे, त्रिवणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते? तर याचं आपण उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करू, की जेणेप्रकारे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पुढे मिळत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.